ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पोलीस स्थापना दिनानिमित्त महिला मुलींना दामिनी पथकाच्या कायदेविषयक मार्गदर्शन औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञान विकास विद्यालय आणि सरस्वती भुवन विद्यालय येथे करण्यात आलं. पोलीस स्थापना दिनानिमित्त सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं विद्यार्थिनींना पोलिसांवर असलेली जबाबदारी, पोलिसांचं कामकाज, त्यासोबत शस्त्रांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञान विकास विद्यालय सरस्वती भुवन विद्यालयात सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे यांनी महिला आणि मुलींना दामिनी पथकाच्या कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शनही केलं. आनंद घेऊ शकत नाही आणि ते काम उत्कृष्ट पद्धतीने आपण करू पण शकत नाही, त्यामुळे मी सांगत आपल्या मनाला विचारा, तुम्हाला जे बना वाटतं तेच बना, त्याचप्रमाणे काम करा आणि त्या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक करा. आणि दामिनी पथक हे माहीत असेल आपल्याला किंवा त्याबद्दल जरी माहिती नसेल तर मी सांगेल की पोलीस विभागातर्फे दामिनी पथक हे पथक स्थापन केलेलं आहे की मुलींना शाळा कॉलेजमधल्या मुलींना जर काही त्रास असेल, त्रास म्हणजे तुम्हाला माहीत आहे की शाळेमध्ये येत असताना काही मुलं त्रास देतात, काही टॉन्ट मारतात, चिडवतात, पाठलाग करतात, कोणी गाणे म्हणतात वगैरे, हे जे प्रकार आहेत चिडवण्याचे, तर असे प्रकार जर शाळा कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलींना जर होत असतील तर त्या मुलींनी त्या गोष्टी आपल्या शिक्षकांपर्यंत किंवा पोलिसांपर्यंत पोहोचायच्या आहेत, जेणेकरून आम्ही आपल्याला सहकार्य करू आणि आपल्याला त्यामध्ये मदत करू. जरी डायरेक्ट पोलिसांकडे नाही येऊ शकले तरी तुम्ही तुमच्या शिक्षकांना, तुमच्या मॅडमला सांगू शकता, जेणेकरून ते आम्हाला सांगतील आणि आम्ही त्या मुलांचा बंदोबस्त करू. त्या मुलांनाही वॉर्निंग आहे, कोणीही आपल्या सोबतच्या आपल्या मैत्रिणींना त्रास देणार नाही किंवा कोणी चिडवणार नाही, कोणी काही बोलणार नाही, की जेणेकरून मुलींच्या जनरली माहीत आहे सगळ्यांना की महिला आणि मुली ह्या भावनिक असतात किंवा इमोशनल असतात जास्त, हो का, लवकर करतात किंवा खूप लवकर काही गोष्टी जर त्यांना टेन्शन येतं किंवा वाईट वाटतं, तर असं कोणीही करणार नाही की जेणेकरून त्या मुलींना वाईट वाटेल आणि मग त्यांचा माइंडसेट बिघडू शकतो किंवा त्या डिस्टर्ब होऊ शकतात. तर कोणीही अशा प्रकारचं वागणार नाही. सगळ्यांनी एका शाळेमध्ये शिकताना आपण सर्व सहकारी मित्रमैत्रिणी आहोत आणि कोणीही विनाकारण नको ते उद्योग आणि नको ते काम शाळेमध्ये. द व्हॉइस साठी गणेश शेळके, सिल्लोड, औरंगाबाद.